येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या प्राध्यापकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद वसीम अब्दुल कादर राहणार कोहिनूर कॉलनी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव आहे. यवतमाळ आर्णी मार्गावरील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात संबंधित प्राध्यापकाने संस्थेचे सचिव व प्राचार्य यांच्या त्रासाला कंटाळून 26 डिसेंबरला दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास महाविद्यालयातील केमिस्ट्री लॅबमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर महाविद्यालय व शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकाराची चौकशी केली. तसेच 27 डिसेंबरला मोहम्मद कादर यांच्यावर रीसर बांधवी 309 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.